मित्रहो जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. इन्स्पेक्टर माऊली नाही, इंटरव्ह्युअर माऊली आज व्यासपीठावर येत आहे. रितेश देशमुख. सर्वप्रथम लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या अवॉर्डमध्ये मला आपले माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस जी यांना काही प्रश्न विचारण्यासाठी आपण संधी दिली, मी आपला अत्यंत आभारी आहे. तर सहज आपण कॅज्युअल थोड्या गप्पा मारू. सर, माझा पहिला प्रश्न, जेव्हापासून आपण सत्तेवर आलात तेव्हापासून सतत सामन्यातून तुमच्यावर बाण चालवले जातात. ते म्हणतात आम्ही स्वबळावर निवडून येऊ, आपला पक्ष म्हणतो आम्हाला कोणाचीही गरज नाही. हे सगळं गेली 4 वर्ष चालत होतं, पण निवडणूक जवळ येताच अचानक तुम्हा सर्वांचे हसरे चेहरे फोटोमध्ये आम्हाला सोशल मीडिया, पेपरमध्ये, टी व्हीमध्ये दिसले. तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला पाहून मला फक्त एवढंच विचारायचं आहे, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो. नहीं, हमने पहले ही तय कर लिया जी, जो बीत गया सो बीत गया, अब नई शुरुआत होगी. आणि त्यामुळे आम्हाला एकमेकांसोबत राहायची सवय आहे, वर्षानुवर्ष सोबतच राहिलो होतो. त्याच्यामुळे म्हणजे देशामध्ये अनेक ठिकाणी असंघाशी संघ चालला आहे. जे एकमेकाचे चेहरे कधीच पाहत नव्हते ते आता एकमेकाचा हात हातात घेऊन वर करतायत. आमचं असं नाही आहे, आम्ही जन्मभर एकमेकाचे चेहरे पाहिले आहेत, चांगल्यातही आणि वाईटातही. त्यामुळे मला असं वाटतं की नथिंग अनयुजुअल. ठीक आहे, काही गोष्टींवर मतभेद होते, पण व्यापक हिताकरता ते मतभेद दूर केले आणि महाराष्ट्राकरता आणि देशाकरता आम्ही एकत्रित आलो, आणि म्हणून माझ्या चेहऱ्यावर आज डबल हसू दिसतंय. सर, ही दिलजमायची झाली, आपण उद्धवजी, अमित शहाजी हे एकत्र आलात. या दिलजमाई चित्रपटाचं जे मेकिंग होतं याच्या पाठीमागची स्टोरी काय? म्हणजे प्रत्येक वेळा आम्ही चित्रपट जेव्हा रिलीज करतो त्यानंतर एक्साइटिंग म्हणून लोकांना अशी अपेक्षा असते की तुम्ही चित्रपट कसा बनवला, त्याच्या पाठीमागची मेकिंग काय? तर ह्या दिल जमाईचे डिरेक्टर कोण होते, स्क्रिप्ट रायटर कोण होते, अशी काही माहिती जर आम्हाला मिळाली. ही दिल जमाई जी झाली ना, ती ॲक्च्युली आम्ही मातोश्रीवर गेल्यानंतर रश्मी वहिनींनी जो वडा आम्हाला खाऊ घातला, जी साबुदाण्याची खिचडी आम्हाला खाऊ घातली, वेगवेगळे पदार्थ जे खाऊ घातले, त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही, विषय संपला. रश्मी वहिनी, आपण ही दिलजमाई पूर्वीच का केली नाही? वडे आपण पूर्वीच जर बनवले असते. सर, आपली आणि शिवसेनेची युती आता झालीच आहे. 2014 भाजपला 122 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 63. हे गणित समोर असताना 63 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला 144 जागा आणि 122 जागा जिंकणाऱ्या भाजपालाही 144 जागा. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्याला वाटते की शिवसेनेला ॲडव्हान्टेज मिळालं आहे, आपण काय म्हणाल? शेवटी ज्यावेळेस आपण युती करतो प्रत्येक पक्षाला असं वाटतं की सगळ्या जागा आपल्याला लढता आल्या पाहिजेत, परंतु एक राजकीय वास्तविकता असते आणि ती राजकीय वास्तविकता त्या त्यावेळेस आपण कशाप्रकारे निर्णय घेऊ हे ठरवत असते. आणि आजची राजकीय वास्तविकता ही स्पष्ट आहे की ज्यावेळी विविध पक्ष एकत्रित येत आहेत त्यावेळी आम्ही जे हिंदुत्ववादी आहोत, राष्ट्रीय विचाराचे लोक आहोत, आम्ही एकत्रित आलं पाहिजे. आणि मग एकत्रित येत असताना 2 पावलं त्यांनाही मागे जावं लागेल, 2 पावलं आम्हालाही मागे जावं लागेल, 2 पावलं त्यांना पुढे यावं लागेल तर आम्हालाही 2 पावलं पुढे यावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता एकेकाळी तसा विचार केला तर आम्ही 117 जागा लढायचो, शिवसेना 171 जागा लढायची. त्यामुळे या सगळ्या प्राप्त परिस्थितीत या राज्याकरता जे काही चांगलं होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते देखील समजून घेतात, कारण माझं अगदी स्पष्ट मत आहे की ठीक आहे, कार्यकर्त्यांना इच्छा असते सगळ्या जागा लढायच्या आहेत, पण कार्यकर्त्यांमध्ये एक आंतरिक इच्छा देखील होती
की ही दोन पक्ष एकत्रित आली पाहिजेत आणि दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये होते आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्ते खुश आहेत. नाही खरंच आपण आता भाजपच्या कार्यकर्त्याबद्दल आपण म्हणालात ते दोघे खुश आहेत पण आम्हाला असं वाटलं की दोघांना असं वाटलं की आता आपण हम साथ साथ है म्हणून आलेला आहात पण गावात ते एकमेकांना म्हणतात की हम आपके है कौन. तर आता आपण त्याचं उत्तर दिलेलंच आहे. हे झालं भाजपा कार्यकर्त्याचं. पण आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातसुद्धा एक प्रश्न पडला आहे की समजा चुकून जर ही युती परत आली तर उपमुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाला मिळेल. नाही चुकून का बरं ही युतीच येणार आहे आता. नाही काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या मनात काही प्रश्न उरण्याचं कारणच नाही आहे. आणि बाकी सगळं जे आहे ना जी सब चीजे यहां नहीं बताई जाती. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद काय काळजी करू नका सगळं ठरलंय. योग्य वेळी सस्पेन्स फिल्म टाईप फिल्म आहे ही. करेक्ट. बरोबर एक एक बाब आपल्या समोर येईल आणि सगळं योग्यच होणार आहे. वील वेट फॉर द सस्पेन्स सर. थँक्यू. आम्ही चित्रपट बनवताना नेहमी आम्हाला 1-1.5 वर्ष लागतं सर आणि खूप मेहनत घेतो आणि चित्रपट जेव्हा रिलीज होतो तेव्हा आम्ही थिएटरमध्ये जातो हे पाहायला की ऑडियन्सची रिॲक्शन काय आहे. आणि जेव्हा आम्ही थिएटरमध्ये जातो कधी कधी रिकाम्या खुर्च्या दिसतात आम्हाला आणि तेव्हा असं विचार वाटतं की अरे कशाला आपण हा पिक्चर केला असा प्रश्न आम्हाला पडतो. सर आपली पुण्यात एक सभा झाली होती निवडणूक सभा तिथे फक्त रिकाम्या खुर्च्या होत्या त्यामुळे ती सभा रद्द झाली. माझा प्रश्न असा आहे की आपल्या सभेला रिकाम्या खुर्च्या पाहून आपली पहिली प्रतिक्रिया काय होती आणि ज्या भाजप कार्यकर्त्याने ही सभा ऑर्गनाईज केली होती ते सध्या भाजपात आहेत का. ते बिलकुल भाजपमध्ये आहेत आणि हे खरंच आहे की इतक्या सभा मी केल्या आणि त्या ठिकाणी मी गेलो तर कधीकधी आपण सभेला लवकर पोचतो त्यामुळे लोकं येतील. तर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की येत आहेत लोकं येत आहेत म्हणून आता काय करायचं ते शाळेमध्ये सभा होती जी बसलो चहा प्यायलो पोहे खाल्ले लोकच येईना खुर्च्या रिकाम्याच. बरं तिथे जे उमेदवार होते तेही येईना. मग त्यांना फोन लावला ते म्हणाले आमच्याकडे सभा आहे आम्हाला तर माहितीच नाही. मग बापटसाहेब आले बापटसाहेबांना सांगितलं बापटसाहेब आता तुम्हीच भाषण करा आम्हाला जुनी सवय आहे म्हणजे आता आमच्या सभांना खूप गर्दी होते पण पूर्वी आम्ही खुर्च्या स्वतःच लावायचो आणि सभेला संबोधित करायचो. 5-10 लोक असले तरी 50,000 सभा आहे म्हणून आम्ही संबोधित करायचो. तसं आपल्या बापटसाहेबांनी सभेला संबोधित केलं मी मात्र पुढच्या सभेला निघून गेलो. पण एक गोष्ट सांगतो तो निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. सभा जरी बिना माणसाची झाली तरी त्या प्रभागात 4ही माणसं पूर्ण मेजॉरिटीने आमची निवडून आली. राजकीय नेत्यांमध्ये अभिनयाचे गुण असणे किती आवश्यक असते की ते मुळातच अभिनेते असतात आणि नंतर राजकारणी होतात. नाही मला असं वाटतं की अभिनयाचे गुण असणं एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे पण राजकारणामध्ये केवळ अभिनय करून लोकांना नेहमी मूर्ख नाही बनवता येत. तुमच्यात काहीतरी असावं लागतं की जे लोकांशी कनेक्ट झालं पाहिजे. अभिनयाचे गुण असणं यांनी कनेक्टिव्हिटी थोडी वाढते लोकांना बरं वाटतं बाबा अनेक आमचे चांगले वक्ते असतात कोणी त्यांचे हावभाव जोरदार असतात काहींची शब्दफेक चांगली असते त्यांनी कनेक्टिव्हिटी येते. पण अनेक लोकं आपण असे देखील राजकारणात बघितले आहेत की जे शांत असतात फार चांगले वक्ते नसतात पण लोकांमध्ये जाऊन काम करतात त्यामुळे लोकं वारंवार त्यांना डोक्यावर घेतात. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अभिनय येणं हे काही आवश्यक नाही आहे पण आला तर उत्तम आहे. जर आला तर उत्तम असेल तर आपण मला सांगा मुख्यमंत्री म्हणून सगळ्यात जास्त अभिनयाची गरज कधी पडते. तुम्हाला खरं सांगू का मला सहसा राग येत नाही आणि एखाद वेळेस आपल्याला तो राग दाखवावा लागतो कारण कधी कधी परिस्थिती अशी असते की ज्या परिस्थितीमध्ये आपण रागावलेले आहोत आक्रोशित आहोत हे देखील दाखवणं गरजेचं असतं. अशा परिस्थितीत मी थोडासा अभिनय करतो आणि मी रागावलो आहे आक्रोशित आहे असं दाखवतो. पण त्याच्यानंतर तुम्ही मला 15 मिनिटांनी भेटलात तर तुमच्या लक्षात येतं की मी नेमका काय आहे. म्हणजे उत्तम ॲक्टर तर आपण आहातच जेव्हा गरज असते. पण बरेच जण आपल्याकडे
असं इच्छुक असतात की बाबा मला मंत्रिमंडळात संधी द्यावी, आणि त्यावेळी आपण म्हणत असता की आता अधिवेशन आहे, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यावेळेस आपण चर्चा करू, बघू नक्की होईल असं. ही जेव्हा इच्छुक मंडळी परत आपल्याला भेटते तेव्हा आपला अभिनय कसा असतो? असं आहे की तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळी मंत्रिमंडळाच्या संदर्भात सुरुवातीला आमचा विस्तार झाला, अनेक लोक येत होते, त्यावेळी मला या सगळ्या प्रकरणाची गुरुकिल्ली एका पत्रकाराने सांगितली. ते म्हणाले की स्वर्गीय विलासरावजी देशमुख जे होते ते प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वी सांगायचे की अधिवेशन झाल्यानंतर विस्तार आहे, अधिवेशन झाल्यानंतर सांगायचे पुढच्या अधिवेशनाच्या आधी विस्तार आहे, आणि म्हणाले त्याच्यावर त्यांनी इतके वर्ष काढले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हीच खरी गुरुकिल्ली आहे, की अधिवेशन झालं की सांगायचं की पुढच्या अधिवेशनाच्या आधी विस्तार आहे. मी तेच करतो आहे. पण तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये आशा ही कधीच कोणी सोडत नाही, त्याच्यामुळे एवढ्या याच्यावर भागतं. म्हणजे माझे गेले 4-4.5 वर्ष भागलं आहे. आपण असं म्हणाला होता की मराठी माणसामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, तर असे अनेक कार्यकुशल आणि अनुभवी नेते महाराष्ट्रात आहेत जे देशाचे नेतृत्व करू शकतात. येणाऱ्या काळात आपल्याला महाराष्ट्रातून कोण पंतप्रधान झालेलं पाहायला आवडेल? श्री शरद पवार साहेब का नितीन गडकरीजी? मुळात काय झालं आहे की 2019 आणि 2024 बुक आहे, त्यामुळे महाराष्ट्रातला पंतप्रधान तर झालाच पाहिजे, पण नेमकं कोण 25 वगैरे चर्चा करू आपण. सर, स्वतंत्र विदर्भाची मागणी बऱ्याच वर्षापासून आहे, आपल्या पक्षाचीही ती भूमिका आहे, आपणही सतत या मागणीचं समर्थन करत आहात. येणाऱ्या काळात विदर्भ वेगळा झालाच तर आपल्याला विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का महाराष्ट्राचा? खरं म्हणजे हेडलाईन करता अनेक गोष्टी मी देऊ शकतो, म्हणजे हीच हेडलाईन झाली पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे, तरी पण एक निश्चितपणे सांगतो की विदर्भामध्ये विकास झाला पाहिजे ही प्रत्येक विदर्भाच्या माणसाची भावना आहे, आणि विदर्भामध्ये वेगळेपणाची भावना काय तर सातत्याने अन्याय झाला आहे. विदर्भाच्या हिस्स्याचं जे विदर्भाला मिळालं पाहिजे हे कधीच मिळालेलं नाही, आणि म्हणून आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून गेले 5-4.5 वर्ष हा प्रयत्न केला, आणि केवळ विदर्भच नाही मराठवाड्याचीही तीच परिस्थिती आहे की विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिस्स्याचं जे आहे ते त्यांना मिळालं पाहिजे, आणि मला विश्वास आहे आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी 100 गोष्टी अशा सांगू शकतो की ज्या विदर्भाकडनं हिरावून नेल्या होत्या आणि त्या विदर्भाच्या आम्ही विदर्भाला दिलेल्या आहेत. पण त्यासोबत मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी नागपूरचा आहे, आणि त्यामुळे एक नागपूरकर म्हणून नेहमीच मला याचा देखील आनंद आहे की एक नागपूरकर मुंबईमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाचा तर विचार केलाच, पण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार मी केला, कुठल्या विभागाचा विचार नाही केला, आणि मला असं वाटतं की आज तरी विदर्भ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी टॉप प्रायोरिटी ही विदर्भ आणि मराठवाडा आहे. सर, आपण तर हजर जबाबी आहात, उत्तम उत्तर आपण देतच आहात. एक रिक्वेस्ट आहे, जर स्टेजवर अमृता वहिनी जर जॉईन झाल्या तर काही प्रश्न आहेत मी दोघांना विचारू इच्छितो. म्हणजे माझी बोलती बंद करायची आहे. कॅन आय रिक्वेस्ट अमृताजी, प्लीज जर आपण स्टेजवर आलात. थँक्यू अमृताजी, आपण इथे अग्री केलं ह्या इंटरव्ह्यूला पार्टिसिपेट करण्यासाठी. आपण दोघं आहात आणि माझं सौभाग्य आहे की मी दोघांबरोबर थोडा वेळ स्पेंड करतो इथे. तर पहिला प्रश्न हा आहे की आपण दोघं यंग कपल आहात, महाराष्ट्राचं सेकंड यंगेस्ट चीफ मिनिस्टर आपण आहात, आणि ह्या टर्मनंतर मला वाटतं की दुसरे मुख्यमंत्री पूर्ण टर्म करणारे आपण ठराल. अमृताजी, मला एवढं सांगा की देवेंद्रजी मुळात रोमॅन्टिक आहेत का?
देवेंद्रजींना जनरली काहीच माहीत नसतं. मी कोणचा नवीन ड्रेस घातला किंवा नवीन हेअरस्टाईल केली किंवा रोड झाली किंवा लठ्ठ झाली, ते माझ्यावर इतकं प्रेम करतात की त्यांना कधी काही कळतच नाही. तर ते मला वाटतं खूप रोमॅन्टिक आहेत. खूप रोमॅन्टिक. आणि व्हॉट इज द मोस्ट रोमॅन्टिक थिंग देवेंद्रजींनी अशी कुठली एक रोमॅन्टिक गोष्ट तुमच्यासाठी केली जी अविस्मरणीय आहे? मला दिविजा दिली. मला माझी मुलगी दिविजा दिली. अरे क्या बात है. बट यु नो देवेंद्रजी 4 वर्ष मुख्यमंत्री आहेत, सक्सेसफुल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर असा आपल्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला? कारण फॅमिली मेंबर जेव्हा मुख्यमंत्री होतो एक बदल परिवारात जाणवतो की हा एक बदल आहे, तर आपल्याला कुठला असा बदल जाणवला? मला असा बदल जाणवला की आधी जे काही मी करायची ते इट वॉज नॉट ऑन स्पॉटलाईट. म्हणजे ते इतकं कोणी त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं किंवा मी आपलं करत राहायची आपल्या रीतीने. पण आता मी काहीही करते तर ते लोक लक्ष देतात त्याच्यावर, कधी स्तुती करतात कधी टीका करतात, तर ते सगळं लोकांसमोर जास्त यायला लागलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मला जे काही खूप चांगलं करायची जेव्हाही इच्छा होते ते मला लवकरात लवकर आता करता येतं, कारण आता देवेंद्रजी माझ्याबरोबर आहेत, सर पण माझ्याबरोबर आहेत, सगळेच माझ्याबरोबर आहेत. व्हेरी गुड. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा जर घरात दोघांमध्ये काही अणबन काही वाद झाला तर सॉरी कोण म्हणतं पहिलं? बघा, कोणीही पब्लिकली काही सांगितलं तरी फॅक्ट ऑफ लाईफ इज नवऱ्याला सॉरी म्हणावं लागतं. पण हे खरंच आहे, म्हणजे विपक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना जे जमत नाही ते तुमच्या पुढे ते म्हणून टाकतात की आय एम सॉरी म्हणून. अच्छा, दोघात आम्ही ऑफकोर्स आपण मुख्यमंत्री आहात, लाईफ चेंज होते, पण असं एकत्र जाऊन कुठला सिनेमा पाहिला किंवा नाटक पाहिलं असं ह्याला किती वेळ झाला? दुखती रक्त पे हात मत रखो. आपल्याला आवडतं मी टू स्पेंड टाईम वगैरे? नाही, मला आवडतं, पण खरंच असं आहे की मुंबईला आल्यापासून जी आम्ही दोघांनी एकत्रित सिनेमा अजून पाहिला नाही. आणि त्याआधी पण एखाद पाहिला असेल कधीतरी? कधीच नाही पाहिला. त्याच्याआधी पाहिला होता, एक पाहिला होता. एक त्यांचा आवडता जॉनर कुठला? चित्रपट. कुठले चित्रपट त्यांना पाहायला आवडतात? त्यांना फन मूवीज आवडतात. फन मूवीज जसे जाने भी दो यारो, ते खूप आवडायचं तो पिक्चर त्याला. तसे 3 इडियट्स आम्ही पाहिला होता, पण मग नाही पाहिला, त्याच्या आधी नाही त्याच्या नंतरही. आणि तुम्हाला कुठले चित्रपट आवडतात? मला रोमॅन्टिक. रोमॅन्टिक. सर, पण आता तू आपण ठरवता की ते ठरवतात काय चित्रपट पाहायचा? जनरली काही ठरवायचं असलं तर ॲट होम ही इज द बॉस अँड आय एम द डिसिजन मेकर. लक्षात आलं असेल तुमच्या आता काय भोगतोय मी. माझं पण लग्न झालंय, मला पण लक्षात आलेलंच आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटलं की 365 days 24/7 हा एक जॉबच आहे, आपल्याला काम करावंच लागतं. यात अमृताजी, जर आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना जर अपहरण करून एक दिवस नेता आलं तर आपण कुठं न्याल आणि तो दिवस कसा स्पेंड कराल? मी तुमच्या घरी घेऊन येईल. थोडं कसं नवरा बायको वागतात ते त्यांना कळेल मग म्हणून. यु आर मोस्ट वेलकम. तर आपली कन्या दिविजा ह्या 4th मध्ये आहेत, तर ऑफकोर्स पेरेंट्स टीचर मीटिंग तर होतच असतात, तर आपण पालक म्हणून तिथे जाता का प्रिन्सिपल वर्षात येतात? तिथीची प्रिन्सिपल एवढी स्ट्रिक्ट आहे की एक दिवसाची पण लीव घ्यायची असेल तर आम्हाला लेटर आधीच पाठवावं लागतं, म्हणजे मला जी. तर मीच जाते, मीच भेटते, मीच नमस्ते हाय हॅलो करून येते दरवेळेस. सर, आपण कधी जाता शाळेत? नाही, मी पूर्वी गेलो होतो पण आता एवढ्यात काही गेलेलो नाही. आणि हे तिचं म्हणजे ही शाळा एवढी स्ट्रिक्ट आहे की आम्हाला सुट्टी सोडून एकदा सुट्टी घेऊन दिविजाला बाहेर जायचं होतं म्हणून लीव ॲप्लिकेशन केली, तर अतिशय असं कडक पत्र त्यांनी आम्हाला पाठवलं की लीव तर आम्ही देतो आहे पण हे योग्य नाही आहे,
आणि इतर पॅरेंट्सनी ऑब्जेक्शन घेतलं तर आम्ही त्याला जबाबदार असणार नाही अशा प्रकारे एकदम कडक पत्र लिहून मग 2 दिवसाची लीव त्यांनी आम्हाला दिली होती. पण दिव्यजांची काही इच्छा आहे का किंवा मला आपल्या पेरेंट्सबरोबर हे करायचं आहे, पालकांबरोबर हे करायचं आहे? वॉट इज शी लाईक ॲट होम? नाही, इच्छा तिची असतेच, पण ती लहानपणापासून सगळं बघते आहे, त्यामुळे फार समजदार आहे. तिला मागे सुट्ट्या होत्या आणि मग तिला बाहेर जायचं होतं तर अमृता घेऊन जात होते. ती मला म्हणाली की तू काही सोबत येत नाही का? मी म्हटलं जरा सध्या दुष्काळ आहे आणि म्हणजे मागच्या दुष्काळाच्या विचारू सांगतो, दुष्काळ आहे आणि त्याच्यामुळे मला सध्या काही बाहेर जाणं शक्य नाही आहे. तर जसा पाऊस पडला तशी ती मला येऊन म्हणाली आता पाऊस पडला आहे, आता येता येईल तुम्हाला. पण अर्थात आपलं सगळं कामच असं आहे की फार काही वेळ पाहिजे तेवढा देता येत नाही, पण ती समजून घेते. अमृताबाईंनी मला एक गोष्ट सांगा की अशी एखादी कुठली गुपित गोष्ट देवेंद्रजींबद्दल जी अजून महाराष्ट्राला माहिती नाही आहे, वन सिक्रेट की अशी एक गोष्ट जी कोणालाच माहिती नाही जी आपण शेअर करू शकाल आमच्याबरोबर. मला आता आपण चित्रपटाविषयी बोललो तर आठवलं की आम्ही एक चित्रपट तोच पाहत होतो 3 इडियट्स आणि त्याच्यात खूप असं इमोशनल असं सीन आला होता आणि वाईट वाटत होतं तो सीन पाहून आणि मी हळूच देवेंकडे पाहिलं तर चालू होतं इमोशनल. इमोशनल आतल्यात खूप इमोशनल आहेत ही एक सिक्रेट गोष्ट आहे. देवेंद्रजी, सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मनमोहन सिंग पंतप्रधान यांच्या जीवनावर चित्रपट झाला, अनुपम खेर यांनी तो चित्रपट केला, नरेंद्र मोदीजींवरती चित्रपट होत आहे, विवेक ओबरॉय ती भूमिका करत आहेत, बाळासाहेब ठाकरेजींवरती जो चित्रपट झाला त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी काम केलं, आणि या दोघांना मला प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीसजींच्या आयुष्यावर जर चित्रपट झाला तर त्यांची भूमिका कोण करावी? नाही, हा विचार आपण मी त्यांच्या वयाचा झालो आणि त्यांच्याकडे कर्तृत्व झालं की करू, आज त्याची आवश्यकता नाही आहे. आज आपलं ते चला हवा येऊ द्यामध्ये वगैरे माझे काही म्हणजे माझ्या भूमिका काही लोक साकारतात भाऊ कदम वगैरे, तेवढ्यापुरतं पुरे. थँक्यू सो मच अमृताजी, आपण इथं आलात, आपण चित्रपटाबद्दल बोललो, तुमच्या आवडीनिवडींबद्दल थोडी चर्चा केली. माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या दोघांचं आवडीचं एखादं गाणं आपण आम्हा सर्वांसाठी आज इथं गा. आमची वेगवेगळी आहेत आवडीची गाणी, तर आता तुम्हीच ठरवा, एक डिसिजन मेकर आहे, एक बॉस आहे, तर डिसिजन मेकरच ठरवेल ना. बॉस तर बॉस आहे, दाखवण्याकरता सांगेल की मीच सांगितलं होतं. व्हॉट एव्हर यू डिसाइड. तुला जॉईन करायचं, त्याला नाही करायचं जॉईन. आपण सर जॉईन करताय? कोरस असला तर मी सर, कोरस असेल तर आपण दोघं होता, आपण आहोत कोरस द्यायला. मला नाही सुचत, काहीतरी सजेस्ट करा प्लीज. सर आपल्यालाच माहिती आहे, आपण गाणी ऐकली सगळी. हां, माझं आवडतं गाणं म्हणते रोमॅन्टिक सॉन्ग आशिकी 2. आपण आता समोर यांना डेडिकेट करा, जॉईन कराल तेव्हा म्हणजे थोडं सुरात कराल पण दोघे. थोडं रिवर्ब द्या ना, साऊंड प्लीज रिवर्ब. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो. ए चैन भी
मेरा दर्द भी आशिकी अब तुम ही हो. थैंक यू. That has to be the most romantic political moment of my life. आपण इथे शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच सर. थँक्यू अमृता वहिनी, आपण वेळात वेळ काढून मला ही संधी दिली की मी तुम्हा दोघांचा इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच रितेश अँड विजय दर्डाजी, तुमच्यामुळे आज आम्ही भेटू शकलो 7-8 दिवसांनी. थँक्यू. साऊंड बंद करा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू अमृताजी के लिए स्पेशली एक बार तालियां बजाइए बहुत सारी.